नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल लक्ष्मीज किचनमध्ये। आज मी तुम्हा सगळ्यांसाठी एक स्पेशल अशी सुकट रेसिपी घेऊन आलेली आहे। सुकटच्या तुम्ही खूप साऱ्या रेसिपीज बघितल्या असतील आणि ट्राय पण केल्या असतील, पण मुळा ह्या भाजीसोबत तुम्ही सुकट कधी ट्राय केली असेल किंवा नसेलही, काही लोकांना माहिती असेल हा प्रकार किंवा काही लोकांना माहिती नसेलही, आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी ही रेसिपी नक्की बघा आणि त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, तरच तुम्हाला ही रेसिपी कळेल। काही लोकांना मुळ्याची भाजी अजिबात आवडत नाही, जी हिरवी पालेभाजी मिळते मार्केटमध्ये ती आता इझिली अवेलेबल आहे। आता हिवाळ्याचा सीझन असल्यामुळे सर्व पालेभाज्या मिळतात, आणि जी अशी कोवळी प्रकारची जी मुळे असतात त्याला ती पालेभाजी यासाठी घ्यायची असते। काही लोकांना मुळाभाजी आवडत नाही पण सुकट आवडते, आणि या मुळाभाजी आणि सुकटचं कॉम्बिनेशन हे खूप अप्रतिम असतं आणि त्याची खूप चांगली भाजी तयार होते। भाजी या ठिकाणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आधीच, आणि पाणी पण निथळलेलं आहे। जी कोवळी मुळे होती मी ती काढून घेतलेली आहे, आणि मुळाभाजीची देठं असतात ती खूप लवचिक आणि नाजूक असतात, तर आपण ती पण या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे भाजीमध्ये भाजीची क्वांटिटी पण वाढते आणि चव पण छान असते, आणि जी मेन जास्त चव असते या देठ्यांमध्येच असते, तर ती पण मी या ठिकाणी अशी बारीक चिरून घेणार आहे जेणेकरून कोवळ्या पाल्यामध्ये ती मिक्स होईल। तर या ठिकाणी भाजी मी एकदम बारीक बारीक देठांसोबत चिरून घेणार आहे। पाडं खूप मोठी असल्यामुळे आपल्याला ती खूप बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत, कारण पानांचा आणि सुकटीचा गुंता नको व्हायला म्हणून आपल्याला ही मोठ्या प्रकारची पानं असल्यामुळे आपल्याला एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची आहे। तर दुसऱ्या बाजूला मी ही सुकट भाजून घेतलेली आहे। माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सुकट आधी भाजून घ्यायची आणि नंतर ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची असं मी सांगितलेलं होतं, त्याचप्रमाणे मी ही सुकट आता पण भाजून घेतलेली आहे आणि पाण्यात थोडीशी भिजत ठेवलेली आहे, जेणेकरून ही पाण्या भाजल्यानंतर पाण्यात भिजत ठेवली तर ती मस्त फुलते। सुकट पाण्यात भिजत ठेवल्यामुळे ते आपल्याला कचकचीत लागत नाही किंवा त्याच्यात जे काही मातीचे खडे किंवा गाळ असेल तो पाण्याच्या तळाशी बसतो आणि सुकट आपली वर तरंगते। अशा प्रकारे मी देठांना बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यापेक्षाही बारीक चिरून घेऊ शकता, जेणेकरून ते भाजीमध्ये चांगलं मिक्स होईल आणि आपल्याला दिसणार पण नाही देठं की आपण भाजीमध्ये टाकलेली आहेत। पानांना पण एकदम लांब लांब कट न करता आपण त्याला एकदम बारीक बारीक असं सुटसुटीत असं कापून घ्यायचं आहे, जेणेकरून सुकटीचा आणि पानांचा गुंता होणार नाही भाजी मिक्स करताना। पानं आणि देठांबरोबर मी या ठिकाणी जी बारीक कोवळी मुळं होती ती पण मी कापून घेतलेली आहे, त्यामुळे पण भाजीला खूप चांगली टेस्ट येते। तुम्हाला जर मुळं आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालतील। चला तर वळूया आपल्या मेन रेसिपीकडे। या ठिकाणी मी कढई तापट ठेवलेली आहे। तेल तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, तेलाची क्वांटिटी भाज्यांमध्ये कमीच टाकायला हवं, कारण आजकाल तेलाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। लसूण या ठिकाणी मेन इन्ग्रेडियंट आहे आपल्या फोडणीमध्ये। मी 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला फोडणीला त्या चांगल्या लाल अशा परतून घ्यायच्या आहेत। सुक्या मच्छीच्या प्रकारामध्ये लसूण हा मेन इन्ग्रेडियंट आहे। लसूण हा शक्यतोवर वापरलाच जातो त्यामुळे भाजीला चव येते। लसूणशिवाय कोणत्याही सुकी मच्छीची प्रकार हा बनवला जात नाही। यामध्ये मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। या भाजीला आपण हिरव्या मिरचीमध्येच बनवणार आहोत, आपण लाल मिरची मसाला वापरणार नाहीत। लसूण आणि मिरची चांगली लाल फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद टाकून तेलामध्ये ती पण फ्राय करून घेणार आहोत। मस्त असा खमंग सुगंध सुटलेला आहे। आता या ठिकाणी मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, तो पण बारीक चिरून आपण यामध्ये परतून घेणार आहोत। या व्यतिरिक्त मी या भाजीमध्ये काही वापरणार नाही, फक्त एवढ्या कमी साहित्यामध्ये पण ही भाजी खूप टेस्टी आणि खूप मस्त बनते। थोडंसं मीठ घालून आपण टोमॅटो शिजवून घेऊया। मिठाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका, तुम्हाला जर अंदाज समजत असेल तर आधीच मीठ टाका, नाहीतर तुम्ही शेवटी मीठ टाकला तरी चालेल। मला याची सवय असल्यामुळे मी आधीच मीठ टाकून घेते। 2 ते 3 मिनिटांनंतर आपले टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेली आहेत, टोमॅटो चांगली शिजलेली आहेत। आता गॅस फ्लेम आपण थोडीशी स्लो करून घेऊया आणि यामध्ये जी आपली धुतलेली सुकट होती ती मी काढून चांगली पिळून घेतलेली आहे। याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे, ते यामध्ये आपल्याला टाकून चांगली परतायची आहे। सुकट आधी आपल्याला परतायची आहे, भाजी आधीच टाकायची नाही। सुकटीला आपल्याला 4 ते 5 मिनटं असंच तेलामध्ये आणि ह्या मसाल्यामध्ये असं परतून घ्यायचं आहे। सुकट आपण पाण्यात धुवून घेतलेली आहे, तर साहजिकच आहे की सुकटीला पाणी सुटेल आधी। आणि टोमॅटो पण आपण याच्यात घातलेले आहेत। टोमॅटो यासाठी घातलेले आहेत की सुकट आणि मुळाभाजी ही थोडी उग्र स्वरूपाची असते, त्यांना उग्र टेस्ट असतो आणि उग्र वासही असतो, त्याच्यामुळे
टोमॅटो किंवा कोणती आंबट वस्तू आपल्याला कोकम म्हणा किंवा आंबोशी म्हणा आपण टाकायची असते सुकटीच्या प्रकारामध्ये. मुळाभाजी घालून आपण चांगली मिक्स करून घेऊया सुकट आणि भाजी. कोणत्याही पालेभाज्या शिजल्यानंतर शेवटी त्या थोड्याशा कमी क्वांटिटी होते त्यांची सुकून, तर मीठ शेवटी टाकलं तरी चालेल, त्याच्यामुळे अंदाज येईल तुम्हाला. आता या भाजीला आपण झाकून ठेवून 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायची आहे. गॅस फ्लेम थोडी मीडियम ठेवायची आहे कारण याला पाणी सुटतो तर ते सुकायला हवं. 5 ते 7 मिनटांनंतर आपण बघितलं तर भाजी एकदम आपली सुटसुटीत झाली आणि एकदम सुकी झालेली आहे. मुळा आणि सुकटीचं खूप अप्रतिम कॉम्बिनेशन होतं आणि खूप मस्त सुगंधही येतो. आणि रेगुलर जी सुकट फ्राय आपण बनवतो तिच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी आहे, त्याच्यामुळे रेगुलरच्या सुकट फ्रायला हे ऑप्शन आहे. आणि आपण या प्रकारे जर बनवलं तर थोडासा नवीन टेस्टही येतो आणि भाकरी आणि चपातीबरोबर आपण ही एन्जॉय करू शकतो किंवा टिफिनला आपण ही भाजी आपण देऊ शकतो ज्यांना सुकट खूप जास्त आवडते आणि ते नेहमी आठवड्यातून 2 ते 3 वेळा सुकट बनवत असतात किंवा टिफिनला किंवा घरी त्यांना हवी असते, तर ही प्रकारची भाजी तुम्ही बनवू शकता. तर तुम्हाला ही नवीन प्रकारची मुळा आणि सुकटचं कॉम्बिनेशन असलेली सुकट फ्राय आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण मी जेव्हा काही नवीन रेसिपी अपलोड करेल तर सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग.